मला असं वाटतं की ही सुद्धा महाराष्ट्राला न आवडणारी गोष्ट आहे. काहीतरी चांगलं घडत असताना महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा विषय घडत असताना ज्या पद्धतीनं हे सर्व पडद्यामागे पैसा आणि सत्तेचा गैरवापर करून करण्यात आलेला आहे, राज्याची जनता हे पाप ठोकरून लावल्याशिवाय राहणार नाही. काळोखातली पाप ही काळोखातच नष्ट होतात, डोळे उघडण्यापूर्वी हे पाप नष्ट होईल. संजय राऊतांची आता पत्रकार परिषद झाली, आता तरी बाबा बोलणं बंद कर ना बाबा. शिवसेनेची वाट लावली तू, एक सामान्य मराठी माणूस म्हणून जळलं मन, आणि तरी सुद्धा उद्धवजी त्यांना आवरत नाहीयेत हे मला आश्चर्य वाटत. संजय राऊतांच्या तोंडामध्ये पाटीत खंजीर खुपसण्याची भाषा शोभत नाही. आमच्या मनाला वेदना झालेल्या आहेत. संजय राऊत, तुम्ही शिवसेनेची वाट लावली. संजय राऊत, तुम्ही महाराष्ट्राची वाट लावली. आता तरी तुम्ही शांत बसा.